मित्रांनो, जर तुम्ही 40 वर्षापूर्वी विप्रो या कंपनीमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आता ते 700 करोड रुपये बनले असते. पण आता शेअर मार्केट म्हणलं की वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव समोर येतात. कुणी सांगतं अमुक माणसाने शेअर मार्केट मधून कोट्यावधी रुपये कमवले, तर कुणी सांगतं की अमुक माणूस शेअर मार्केट मधून बर्बाद झाला. आता काय आहे शेअर मार्केटचं सत्य? शेअर मार्केट मधून खरंच फायदा होतो का? शेअर मार्केट मटका आहे आणि फायदा झाला तर तो कसा होतो? आता हे सगळं आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण या 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण शेअर मार्केट शिकणार आहोत. आता प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात, तसंच इथं पण आहे प्रॉफिट आणि लॉस. एखाद्या गोष्टीचे 100 अडवांटेजेस असतील तर 10 डिसअडवांटेजेस सुद्धा असतात. जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन आणि व्यवस्थित अनालिसिस करून शेअर्स घेतले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि कोणाच्या सांगण्यावरून कोणी टिप्स देते म्हणून जर तुम्ही शेअर्स घेतले तर तुमचा लॉस होऊ शकतो, कारण टिप घेऊन शेअर घेणे हा एक प्रकारचा सट्टाच आहे. आता शेअर मार्केटमध्ये 2 गोष्टी असतात, एक आहे ट्रेडिंग आणि दुसरी आहे इन्व्हेस्टमेंट. आता या 2 गोष्टीवरती संपूर्ण शेअर मार्केट चालतं. आता इथे लोक ॲज अ ट्रेडर किंवा ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून येतात आणि काही जण दोन्ही येतात, म्हणजे ॲज अ ट्रेडर प्लस इन्व्हेस्टमेंट असं दोन्ही गोष्टी ते शेअर मार्केटमध्ये करतात. आता यामध्ये जर बघायला गेलं तर बिगिनरसाठी इन्व्हेस्टमेंट हा बेस्ट पर्याय आहे. आता ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. आता ट्रेडिंगमध्ये बरेच प्रकार आहेत, जसं की स्कॅल्पिंग. आता तुम्ही म्हणाल हे स्कॅल्पिंग काय आहे? स्कॅल्पिंग म्हणजे काही मिनिटासाठी ट्रेड घेणे आणि रिटर्न्स आले की ते विकणे. आता त्यामध्ये दुसरा प्रकार आहे इंट्राडे. आता इंट्राडे म्हणजे स्टॉक आजच घ्यायचा आणि तो स्टॉक आजच विकायचा. आता यामध्ये तिसरा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग. यामध्ये तुम्ही एखादा स्टॉक्स घेतला तर तो 8 दिवस तुम्हाला स्टॉक होल्ड करता येऊ शकतो. आणि त्यामध्ये चौथा प्रकार आहे आणि शेवटचा म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग. यामध्ये तुम्ही 1 वर्षभर एखादा स्टॉक होल्ड करू शकता आणि वर्षामध्ये तुम्ही कधीही स्क्वेअर अप करू शकता. आता या सगळ्यांमध्ये प्रॉफिट खूप आहे पण त्याचप्रकारे रिस्क पण खूप आहे. त्यामुळे बिगिनर्सला माझा सल्ला आहे की त्यांनी ट्रेडिंगकडे न जाता इन्व्हेस्टमेंटकडे जावे. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही घेतलेले शेअर्स हे तुमच्या मालकीचे राहतात, त्यामध्ये त्या शेअर्सचा मालक तुम्ही स्वतः असता, त्यामुळे त्याचा मालकी हक्क तुम्हाला ट्रान्सफर होतो. समजा तुम्ही डीमार्ट टाटा मोटर्सचे शेअर्स घेतले तर त्या कंपनीमध्ये तुम्ही काही पर्सेंट ओनर बनता. त्या शेअर्सच्या बेसिसवर तुम्ही बँकेकडून लोनही घेऊ शकता, म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेले शेअर्स ही तुमची 7-12 बनते. आता मित्रांनो, आपण जो शेअर मार्केट बघतोय तो आहे इक्विटी मार्केट. आता यामध्ये 3 प्रकार असतात, कॅश, फ्युचर आणि ऑप्शन. आता इक्विटीचे 2 एक्सचेंज आहेत, एक BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरी आहे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता यामध्ये जवळपास 5,000 कंपन्या लिस्टेड आहेत आणि या सगळ्यांवरती जे नियंत्रण आहे ते SEBI असतं. आता तुम्ही म्हणाल शेअर्स कसा घ्यायचा व कोणता घ्यायचा? आता मित्रांनो, सोपा आहे. समजा एखादा तुमचा मित्र नवीन बिझनेस चालू करतोय आणि त्या बिझनेसमध्ये तुम्ही काही इन्व्हेस्ट केले. समजा तुम्ही ॲज अ 10% पार्टनरशिपमध्ये त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. आता त्यामधून तुमच्या मित्राने वर्षाला 10 लाख रुपये कमवले तर त्यामध्ये तुमचा प्रॉफिट हा 10% राहील, म्हणजे 1 लाख रुपये प्रॉफिट तुमचा होईल. आणि त्याला जर लॉस झाला तर त्यामध्ये तुमचे पैसेही बुडतील. आता त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचे का नाही हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. त्यासाठी तुम्ही त्या मित्राच्या बिझनेसचे अगोदर ॲनालिसिस कराल, त्या बिझनेसचं फंडामेंटल्स चेक कराल की खरंच तो बिझनेस प्रॉफिटेबल आहे का नाही, त्यानंतरच तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट कराल. तसंच शेअर मार्केटमध्ये पण आहे. आता समजा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, आता ती कंपनीचं वर्षाचं अॅन्युअल रिटर्न्स किती आहे, त्या कंपनीची बॅलन्स शीट पाहावी लागेल आणि त्या कंपनीवरती किती कर्ज आहे हेही पाहावे लागेल आणि त्या कंपनीचे इन फ्युचर प्लॅन काय आहेत हेही पाहावं लागेल. आता या सगळ्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून शेअर्स घेतले तर नक्कीच तुमचा फायदा होईल. आता मित्रांनो, हे शेअर्स कसे घ्यायचे? त्यासाठी तुम्हाला एक डीमॅट अकाउंट लागतं. आता ते डीमॅट अकाउंट कसं खोलायचं त्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो, त्यावरती जाऊन सनी तुम्ही डीमॅट अकाउंट खोलू शकता. मी स्वतः ग्रो ही ॲप वापरतो, कारण त्यासाठी तुम्हाला एखादा ब्रोकर लागेल, ते ब्रोकर म्हणून मी ग्रो हा ॲप वापरतो. आता त्यासाठी तुम्हाला अकाउंट खोलण्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात? तर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक हे 3 मेन डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. आता मित्रांनो, ग्रो ॲप का वापरावे? कारण ग्रो ॲप जे आहे ते बिगिनर्ससाठी खूप सोपी आहे मित्रांनो आणि लवकर लक्षात बसते. आता अकाउंट उघडले तर सुरुवातीला किती पैसे इन्व्हेस्ट करावं? आता तुम्ही फक्त 1,000 रुपये प्रति महिन्याला इन्व्हेस्ट करा आणि प्रत्येक वर्षामध्ये 15% रक्कम वाढवा, म्हणजे दुसऱ्या वर्षी 1,500 रुपये वाढवा आणि असं तुम्हाला 25 वर्ष करा. आता तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर 15% जरी रिटर्न आले तर 25 वर्षामध्ये तुमचा 1 कोटीचा पोर्टफोलिओ होईल मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही शेअर मार्केटमध्ये हळूहळू येऊ शकता.
मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आणि शेअर मार्केट बद्दल पूर्ण कोर्स पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यासाठी 1000 लाईकचा टार्गेट पूर्ण करा. त्या कोर्समध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस, चार्ट रीडिंग, कॅन्डलस्टिक पॅटर्न, ऑप्शन अँड फ्युचर ट्रेडिंग बद्दल सांगितले जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो, जर खरंच माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.